नमस्कार, राष्ट्रीय आमदार परिषदेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज तिसरा दिवस आहे. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशामधून या ठिकाणी 1500 अधिक आमदार सहभागी झालेले आहेत. आधी अनेक विधायक गोष्टींवरती चर्चा झालेली आहे. लोककल्याणकारी योजना असतील, अनेक योजना असतील, त्या एकमेकांच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं यशस्वीपणे राबवता येतील या संदर्भातला अनेक गोष्टींचा उहापोह या ठिकाणी. माझ्यासोबत विधान परिषदेचे अपक्ष आमदार आहेत किशोर दराडे, नाशिकचे आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूयात. सर, आपण या परिषदेला आलेला आहात. ही परिषद देशपातळीवरची पहिली परिषद अशा पद्धतीची होती, ऐतिहासिक परिषद आहे. सगळे आमदार या ठिकाणी आहेत आणि आपलं लोकतंत्र जे आहे, लोकशाही जी, ती अधिक प्रगल्भ व्हावी, ती अधिक दृढ व्हावी या पद्धतीनं हा प्रयत्न चालू आहे. MIT वतीनं आयोजन केलेला आहे. राहुल कराड त्याचे समन्वयक आहेत. कशा पद्धतीनं या परिषदेकडे तुम्ही बघता? तसं जर बघितलं तर मी राहुल कराडचं खूप अभिनंदन कराल. इतकं मोठं संमेलन आज महाराष्ट्रात होत आहे आणि जसं स्वातंत्र्य मिळालं त्यापासून पहिल्यांदाच एवढं संमेलन मोठं महाराष्ट्रामध्ये झालं आहे आणि त्याचा मान राहुल कराडांना मिळालेला आहे. तसं जर बघितलं तर ही संकल्पना फार सुंदर आहे. प्रत्येक राज्यातलं कामकाज कसं चालतं, कोणत्या राज्यामध्ये काय घडतं, आपल्या राज्यामध्ये काय केलं पाहिजे, कसली गरज आहे, सगळ्या विचाराची देवाणघेवाण ह्या संमेलनामध्ये झालेली. त्याच्यामुळे बरेचसे आमदारांना याच्यापासून घेण्यासारखं आहे. एखादा प्रश्न कसा सोडवायचा, एखादा प्रश्न तडीस कसा न्यायचा, आपलं राज्य, आपला देश एकत्र कसा राहील, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यासक्रमाचं क्षेत्र इथं चालू झालं. त्याच्यामुळे बरेचसे आमदारांना, काही नवीन आमदार असतील त्यांनासुद्धा फार शिकायला मिळालं. असंच दर 2 वर्षांनी 1 वर्षांनी प्रत्येक राज्यांनी म्हणा महाराष्ट्रांनी जर सतत चालू जर ठेवलं तर प्रत्येक राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्य या अधिवेशनामध्ये एकदम सक्षम होईल असं मला वाटतं. अनेक योजनांच्या बद्दल या ठिकाणी लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यात येत आहे की त्या योजना, मग शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याच्या संदर्भामधलं असेल, तर त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी काम करायला पाहिजे या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? मी मुळात जे काम करायचं त्याचा पूर्ण आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केल्यानंतर त्याची रूपरेषा कशी असली पाहिजे आणि त्याच्यावर वर्किंग केलं पाहिजे. वर्किंग केलं तर ऑटोमॅटिक ते पुढं याच्यात जातं, यशस्वी होतं. आपल्यासोबत दराडे आमदार होते आणि त्यांनी जे सांगितलं की ही परिषद जी आहे ती दरवर्षी होण्याची गरज आहे, कारण जे लोकप्रतिनिधी येतात त्यांचं प्रशिक्षण जर झालं तर योजनांची अंमलबजावणी जी आहे ती अधिक प्रभावीपणे होऊ शकते आणि त्यातून शेवटच्या घटकाला जो लाभ मिळणार आहे तो त्याला मिळू शकतो. कॅमेरामन ऋषिकेशसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, मुंबई.